हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे भेंडी करायची अगदी सोपी पद्धत इथं मी अर्धा किलो भेंडी चांगली भाजून घेतली आहे भाजताना त्याच्यामध्ये दोन आमसुलं टाकले आहेत त्याच्यामुळं भेंडी लवकर भाजली जाते किंवा त्याचा चिकटपणा लवकर कमी येतो याला अर्धा चमचा लिंबूचा रस घातला तरीही चालतो पॅनमध्ये तेल घेतलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याशिवाय स्वयंपाक आपण कल्पनाच करू शकत नाही त्यानंतर यामध्ये मी दोन कांदे चिरून घातलेत मोठे मोठे चिरलेत जरा कांदे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हळदसुद्धा घातली आहे यामध्येच कांदा भाजतानाच हळद घातली की कलर छान येतो कांदा आपला वाफला आहे आता जरा असं परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये दोन टोमॅटो मोठे चिरून घालायचे आता पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये गरम चम गरम मसाला साधारण एक ते दीड चमचा आपलं तिखट मीठ आणि साखर गरम मसाल्याबरोबर थोडासा तुम्ही पावभाजीचा मसाला घातला पावभाजी चा तरीही चालेल आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर थोडीशी टाकली तरी पण भेंडी छान होते हे सगळं छान मिक्स करून भाजलेली भेंडी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भेंडी चांगली एकसारखी एक जीव करायची तो मसाला चांगला एक जीव झाला पाहिजे भेंडीमध्ये हे चांगलं मिक्स करून झाल्यावर झाकून एक वाफ काढायची झाली झाली आपली साधी सोपी आणि स्वादिष्ट भेंडी तयार ही नक्की खाऊन बघा कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल असं मी गृहित धरते नक्की करून बघा आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन ईट हेल्दी स्टे फिट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग